सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये दरवेळी आपल्याला नेहमी लोक येतात, त्यांच्या गोष्टीने आपण इन्स्पायर होतो आणि आज तेच इन्स्पायर करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आदित्य सर. आदित्य सर खूप खूप स्वागत आहे, वेलकम ऑन कलाकार शो. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदाच मला सांगायचं आदित्य सरांना, आदित्य सर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. ऑल डिझर्व सक्सेस फॉर मुंजिया. थँक्यू मॅम. मी लोकांना कलाकारचे प्रश्न विचारतो पण सगळ्यात पहिल्यांदा बिकॉज मुंजिया इट्स जस्ट नाव, त्यामुळे कसं काय चाललंय सिंगिंग रिसेंट? अरे म्हणजे आता बघ, जून मध्ये फिल्म रिलीज झाली आहे, वी आर इन सप्टेंबर. एक्झॅक्टली. तर सिंगिंग झालंय, सिंगिंग व्हायला थोडा वेळ लागला, राईट? आय विल नॉट लाय, कारण अपेक्षितच नव्हतं की हे एवढं काही होईल. पण छान वाटतं की अरे आपण एक सिनेमा बनवतो आणि त्याला प्रेक्षक एवढ्या संख्येने बघतात. सो इट इज अ ग्रेट फिलिंग टू बी स्टील लिव्हिंग इन. पण मला एक खरं सांगा ना, म्हणजे आता आपण कलाकार या शो मध्ये, म्हणजे कल्ला आणि कार असं या शोचं नाव आहे. सो तुमच्या हातात ड्रायव्हिंग व्हील कधी आली? व्हेन डिड यू ऍक्च्युअली स्टार्टेड ड्रायव्हिंग? कोणी गाडी दिली? कधी गाडी शिकलात? कसं काय झालं? अरे आय सारे, म्हणजे मी खूप लवकर सुरुवात केली गाडी चालवायला, कारण मी, मला आठवतं 18 लागलं ना मला, राईट? तेव्हा ॲट दी एज ऑफ 18 मी सुरुवात केली गाडी चालवायला. मी कॉलेजमध्ये होतो आणि माझ्याकडे, म्हणजे आम्ही खरं घरनं सुरू केली घरची गाडी, वडिलांची गाडी पळवायची आणि मग त्यांच्या न कळत चालवायची आणि मग ते सांगायचं की मला येते ते बाहेर नाही, मग शिकायची तशीच ना. म्हणजे मी कुठे ड्रायव्हिंग स्कूलला गेलो नाही, मी सेल्फ टॉट ड्रायव्हर आहे. म्हणजे मी मित्रांबरोबर मिळून, मला वाटतं खूप लोकांची अशी स्टोरी आहे की 3-4 मित्र मिळून आपण गाडी काढली आणि एकमेकांना शिकवलं, असं ते त्याचा झोन होता. पुण्यामध्ये ना, मी पुण्याचा आहे आणि पुण्यामध्ये जी नदी आहे, नदी किनारी तो रिव्हर साईड रोड आहे जिथे फार ट्रॅफिक नसतो आणि ते नदी पात्र म्हणतो त्याला रस्ता, तो त्या रस्त्यावर मी गाडी चालवायला शिकलो होतो. कारण सकाळी 6:30-7 वाजता तिथे कोणी नसतं, शिकायला बेस्ट जागा आहे ती. इनफॅक्ट मी तिथे गाडी स्वतः शिकलो, मी तिथे गाडी अनेकांना शिकवली पण नंतर. ती बऱ्याच लोकांचं असं होतं की अरे आता आम्हाला गाडी शिकायची आहे तर आपण कुठे, म्हणजे मित्रच सगळे. आणि 18-19-20 या वयात मी रेग्युलरली गाडी वापरायला लागलो होतो. माझा ईमेल ऍड्रेस आहे आदित्य 909 असा. तो 909 जो आहे ना, तो माझ्या गाडीचा पहिल्या गाडीचा नंबर आहे. आणि माझी ओळख तशी झाली होती कॉलेजमध्ये की अरे हा 909, कारण ती सेकंड हँड मी घेतलेली मित्सुबिशी लँसर होती. आणि कॉलेजमध्ये होतो मी, आणि मी ऍक्च्युली काम करायचो, म्हणजे आय वॉज टू वर्क. मी पुण्यात व्हिडिओज बनवायचो कंपनीज आणि कॉर्पोरेट साठी, आणि त्यातनं जे बरे पैसे कमवायचो, तेव्हा त्यातनं घेतलेली ती गाडी होती. आणि डेफिनेटली वडिलांनी पण मदत केली, पण ती गाडी त्यांनी मला अशी चल तू चालव वापर अशी दिली. आणि तिचं त्याचा 909 नंबर असल्यामुळे माझी ओळख ही 909 झाली होती खूप काळासाठी. अजूनही माझा ऍक्टिव्ह ईमेल ऍड्रेस आहे तो आदित्य 909. वाव सर, टिल द जीप, कारण मला खूप असं लोक सांगतात ना की जीपचा एक वेगळा स्टँड आहे चालवण्याचा, त्याचा एक वेगळा आनंद आहे. सो हे या गाडीपर्यंत कसं पोहोचला? मी खरं या गाडी घेण्यामागचं एक मेजर कारण होतं की मी खूप मुंबई पुणे अपडाऊन करतो. आय स्पेंड अ लॉट ऑफ टाइम वीकेंड्सला, तर मी 99% सॅटर्डे सकाळी पुण्याला जातो आणि सोमवारी सकाळी मुंबईला येतो. सो जीपच्या बद्दल मला एक असं माहिती होतं आणि मला ते आता जाणवलं पण की इट इज अ व्हेरी स्टर्डी कार ऑन द हायवे. त्याच्या गाडीचं ना वेट खूप जास्त, इट्स अ व्हेरी हेवी कार. म्हणून जेव्हा तुम्ही हाय स्पीडला असता हायवेला, तेव्हा ती गाडी हलत नाही. आणि मला त्यासाठी सेफ्टीच्या हिशोबाने ही गाडी फारच करेक्ट वाटली. मी लक्झरी किंवा कम्फर्ट ड्रायव्हर म्हणून सुद्धा जास्ती बघतो. सो मला वाटतं प्रत्येक माणसाला जेवढी एक बेसिक लक्झरी लागते किंवा कम्फर्टेबल गाडी लागते, एक सेफ गाडी लागते आणि डिसेंट मायलेज देणारी गाडी लागते, तर या 3-4 गोष्टी पॅरामीटर्स वर्क झाल्या तर आय एम हॅपी. इन शॉर्ट, जर तुम्ही गाडी घेतली असेल तर गाडी तुमचा मेंबर झाला होता फॅमिलीचा. हो 100%. ती कोणती गाडी? जर तुम्ही म्हणताय माझी ब्लू i20 होती, जी मेंबर होती, त्यांनी अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यात पाहिल्या आहेत. ब्लू i20 ही माझी एक माझ्याकडे खूप 5-6 वर्ष होती, आणि क्लासमेटच्या वेळेस, नारबाच्या वाडीच्या वेळेस, किंवा इव्हन खूप, म्हणजे आय थिंक क्लासमेट नंतर मी ती गाडी बदलली, पण जेव्हा कामं चालू होती ना तेव्हा ती गाडी असायची. नॉर्मली शूटिंगला कसं होतं ना, आपण या गाड्या वापरत नाही, कारण आपण मग प्रोडक्शनच्या गाड्यातनं प्रवास करतो. पण मुंबईत शूट असताना मग ती गाडी ऑन सेट येणं हे या गाडीचा वापर होतो. आणि मित्रांबरोबर संध्याकाळी भेटल्यानंतर ती गाडी आपली अशी ओळख होते. मला अजून एक खूप क्लिअरली आठवतंय, माझी दुसरी फिल्म होती सतरंगी रे नावाची, त्यात आदिनाथ आणि सिद्ध्या आणि सगळी बरीच लोक गँग होती, म्हणून बरीच गँग होती. आम्ही पुण्यात शूट करत होतो आणि लास्ट डे ऑफ शूट होतो पुण्यात, फिल्म रॅपचा दिवस होता आणि त्या दिवशी इंडिया श्रीलंका वर्ल्ड कप फायनल्स 2011, बरोबर, धोनी हिटिंग अ सिक्स. तर आम्ही पॅकअप करून आम्ही एका हॉटेल रूम मध्ये सगळे जमलो होतो युनिट,
फिल्म संपली त्याची मजा होती, रॅपची मजा होती आणि मॅच जिंकलो ह्याचा एक आनंद झाला सगळ्यांना की चला आता दंगा. आणि पुण्यामधलं अख्खं रात्री वातावरणच बदललं, म्हणजे आय थिंक भारतातल्या प्रत्येक शहरात झालं ते, पण पुण्यामध्ये सगळे रस्त्यावर आले, गाड्या घेऊन रस्त्यावर आले, दंगा गोंधळ सुरू केला. तर आदिनाथ, सिद्धार्थ चांदेकर, भूषण ही तिघ जण, बाप्पा म्हणजे विद्याधर बरोबर, आणि माझे सगळे टेक्निकल टीम म्हणजे प्रकाश कुंटे माझा तेव्हा चीफ एडी होता, प्रकाश आणि आम्ही सगळे मिळून माझ्या गाडीत घुसलो. माझ्या गाडीत 12 लोक होती. यू नॉट बिलीव्ह, 12 लोक I-20 मध्ये 12 लोक कशी मावली. म्हणजे मी व्हीलवर होतो, मध्ये प्रकाश बसला होता, त्याच्या बाजूला मला वाटतं एक अजून एक माझा डीओपी होता, मध्ये 4 लोक होती, खिडक्यांमधनं बाहेर निघालेली दोघं होती आणि डिक्की उरून डिक्कीत 3 लोक बसली होती. अशी डिक्कीवर घेऊन आम्ही गाडी घेऊन निघालो रस्त्यावर. पण रस्त्यावर गाडी चालवते तर नेक टू नेक सगळे होते ना, आणि सगळे असे चालवत नव्हते पण एकत्र एक असे एक कार्निवल सारखा माहोल होता. बिकॉज गाडी जर एकटा माणूस आला तर मेडिटेशनचा भाग आहे. तुमच्याकडे आहे का? कम्प्लिटली बिलीव्ह दॅट. मी ऍक्च्युली मी ड्रायव्हर ठेवला होता मध्ये आणि मी त्याला काढून टाकलं, कारण मी म्हटलं बघ ड्रायव्हर ठेवून मी त्याला बाजूला बसवणार असेल, मी चालवणार असेल तर त्याचा काय उपयोग. आणि ह्याचं कारणच आहे, कारण मला वाटतं ड्रायव्हिंग इज अ मेजर स्ट्रेस बस्टर माझ्यासाठी ना. लॉंग ड्राईव्हवर जाणे ट्रॅफिक मध्ये नाही पण रात्री किंवा पहाटे किंवा अशा रोड्सवर जिथे फार रहदारी नाही आहे, सिनिक ब्युटी आहे, इज ॲक्च्युली अ गेम चेंजर. म्हणजे मला बऱ्याच वेळा रिसेट होण्याचं एक मेजर कारण हे ड्रायव्हिंग आहे. आणि माझे काही रूट्स ठरलेले आहेत, मी कोकणात पण जातो ना तेव्हा गाडीच घेऊन जातो, किंवा मुंबई गोवा किंवा पुणे गोवा हा रूट मला प्रचंड आवडतो. पण आपण प्रवास म्हटला तर तुमची प्रवासाची सुरुवात पण झाली सर, कारण तुम्ही आता म्हटलात की तुम्ही अगोदरही काम करायचं कॉलेजला असताना, कॅमेरा, दिस डिरेक्शन, व्हेन इट ऑल स्टार्टेड ऑल टुगेदर. सो मी 6वीत होतो, मला वाटतं 6वी 7वीत होतो. आणि बघ तसे माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे तसं मला फार काही अवघड नव्हतं की आपण कुठल्या क्षेत्रात जातोय हे ठरवणं, कारण मला हे मी बालपणापासून हे क्षेत्र बघत आलोय. एक्झॅक्ट. आणि मला माहिती आहे अप्स डाऊन्स माहिती आहेत, फेलियर्स माहिती आहेत, सक्सेस माहिती आहे. म्हणजे माझा माझे जवळचे फॅमिली फ्रेंड्स किंवा तसं म्हटलं तर काकाच हे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ असल्यामुळे बालपण सगळं ह्यांच्या घरीच गेलं. सो असं कधीच वाटलं नाही की अरे ही काय इंडस्ट्री आहे, आपण याचा कुठला भाग होतोय. इनफॅक्ट माझ्यामध्ये मनात एक मध्ये काळ असा पण होता की जेव्हा आलो होतं की आपण MBA करावं का, आणि आपण फिल्म बिझनेसच्या वेगळ्या बाजू म्हणजे बिझनेसच्या भागात, नॉट मेकिंग पण इन द बिझनेस ऑफ सिनेमा जावं का. पण मला असं जाणवलं की मे बी नो दॅट इज नॉट माय फील्ड. आणि मी मग खूप लवकर म्हणजे एक 10वीत असताना मी पुण्यामध्ये आमच्या प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करायला लागलो. ओके. सो आम्ही प्रायमरीली काय करायचो, आम्ही व्हिडिओज बनवायचो पुण्यातल्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी. बरोबर. की टाटा मोटर्स असेल किंवा पुण्यामध्ये संचेती हॉस्पिटल म्हणून फेमस हॉस्पिटल, यांच्यासाठी एज्युकेशनल व्हिडिओज किंवा प्रमोशनल व्हिडिओज हे बनवून द्यायचो. सो मी आधी असिस्ट केलं 1-2-3 वेळा, पण नंतर मला जाणवलं की अरे आपण एक करू शकतो. सो आय स्टार्टेड मेकिंग देम इंडिपेंडेंटली. आणि अशी सुरुवात झाली रे की आपण एक हँड झोन शिकत 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 आपण मग मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मी अभिनय देव जे ॲडफिल्म प्रोडक्शन कंपनी आहे RDP तिथे ऍज अन असिस्टंट काम केलं. मग मला वाटलं की नाही अजून आपण शिकलं पाहिजे, तर मी हैदराबादला गेलो. हैदराबादमध्ये मी रामोजी फिल्म सिटीमध्ये काम केलं, तिथे राहिलो, मग तिथून परत मुंबईत आलो आणि मग उलाढालवर काम सुरू केलं होतं, जी माझी पहिली फिल्म होती. सो बघ ना, आता 16 वर्ष झाले उलाढालला रिलीज होऊन, आणि आपण म्हणजे आता टाइम फ्लाईज म्हणतो, पण जेन्युअनली मी जेव्हा लुक बॅक की काय सुरुवात झाली होती, 20 वर्ष काम करून सुरू होऊन कसेच गेले काय कळलंच नाही. पण सर, तुम्ही आत्ताच म्हटलं की इट वॉज अ डिफिकल्ट तुम्हाला की या क्षेत्रात येणं, पण तरीही तुम्ही ते सुद्धा म्हटलं की तुम्ही रमेश देव प्रोडक्शन मध्ये काम केलं, तुम्ही हैदराबादमध्ये जाऊन काम केलं, हे शिकणं किती महत्वाचं होतं तुमच्या, की जस्ट बिकॉज की आपली फॅमिली आहे त्यामुळे मला दिग्दर्शक व्हायचं असं तुमचं कधीच नव्हतं, राईट? हे बघ कसं होतं ना, आपल्या फॅमिलीतनं आपल्याला एक एंट्री मिळू शकते, पण काम तर आपल्यालाच करायचं ना रे. आपल्याला जमतं का नाही, आपण जे करतोय ते आपल्याला कळतं का नाही. आणि इट इज नॉट ओनली दॅट, मी सगळ्यांना सांगतो म्हणजे नवीन फिल्म मेकर्स किंवा यंग असिस्टंट येतात ना, मी म्हणतो की ही इंडस्ट्री ना जेवढी तुमच्या नॉलेजला टेस्ट करते तेवढीच तुमचा पेशन्स, तेवढीच तुमची कमिटमेंट आणि पॅशन टेस्ट करते. या 3 गोष्टी तुमच्याकडे आहेत का नाही हे कळण्यासाठी तुम्हाला थोडंसं ऑनग्राऊंड काम करायलाच लागतं. तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला जाता तेव्हा तुम्ही नॉलेज घेऊ शकता, एक थिअरी शिकू शकता, पण तुम्ही स्वतःला इंडस्ट्रीत जेव्हा ढकलताना आणि त्यात तुम्ही ऑनग्राऊंड काम करता तेव्हा तुम्ही खरे टेस्ट होता. मला अजून आठवतं की मला फ्रेंच एका फिल्म स्कूलमध्ये ऍडमिशन मिळाली होती पॅरिसमध्ये, आणि मला असं वाटलं होतं की नाही आपण तिकडे जाऊन शिकूया. पण म्हणजे बाबा म्हणले होते की बघ तू तिकडे जाऊन जो खर्च करणार आहेस बऱ्यापैकी खर्च आहे, बरोबर, तो परत कमवायसाठी तू परत तिथे जाऊन काम करणार आहेस, हा जो काळ तुला तिथे जाऊन शिकायला लागणार आहे
शेवटी तू मुंबई इंडियातच येऊन काम करणार आहेस, त्यापेक्षा तू पहिली फिल्म बनव, आय हेल्प यू सेटअप द फिल्म. आणि खरं सुरुवात तशी झाली आणि आय डोंट रिग्रेट दॅट डिसिजन, कारण इंडियामध्ये राहून आणि मराठी सिनेमा म्हणून एक 14-15 वर्ष या क्षेत्रात काम करून मला खूप शिकायला मिळतं. म्हणजे आय कॅन आय एम सो थँकफुल की वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे करतात. तुम्ही आता हवी ती फिल्म म्हटलात, पण तो जो प्रोसेस होता ज्या आता तुम्ही बाबांबद्दल म्हटलात आणि खऱ्या अर्थानं ते नाव खूप मोठं आपल्या क्षेत्रात, आणि त्यांना जेव्हा तुम्ही सांगितलं की मला किंवा त्यांनी तुमचा जेव्हा पहिला सिनेमा पाहिला असेल, वॉज ई व्हेरी क्रिटिकल, कारण ते क्रिटिकल सगळ्यांच्या कामामध्ये होते स्वतः, वॉज व्हेरी क्रिटिकल ऍट दॅट पॉइंट. क्रिटिकल पेक्षा सपोर्टिव्ह होते, पण ते त्यांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू होता जो एक्सपिरियन्स मध्ये यायचा आणि मला तो कळायचा की माझी पहिली फिल्म आहे आणि त्यांनी आयुष्य काढले इंडस्ट्रीमध्ये, सो हे नो करू ते कर किंवा असा एक अप्रोच करून बघ, हे आमची चर्चा व्हायची. पण मी तुला हे पण सांगतो की त्यांना माहिती होतं की ही माझी फिल्म आहे, सो ही नेव्हर इंटरफिअर, म्हणजे ही नेव्हर टोल्ड मी की मी ही फिल्म केली असते तर कशी केली असते. अँड नाव लेट्स टॉक अबाउट, म्हणजे सर काय सांगाल की एक तर राईट फ्रॉम द प्रोसेस आणि ते आतापर्यंत, कारण त्या सिनेमाने सगळ्याच गोष्टी बघितल्या आहेत. आज तर सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाताय, थिएटरमध्ये विजिट करताय, नॉट ऑनली इन महाराष्ट्रात, तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाताय, तुम्ही तो लोकांच्या मनावर आनंद पाहताय, एन्जॉय लोक करतात हा सिनेमा, काय सांगायला बघते. बघ मी तुला एवढं सांगेन की महाराष्ट्रातला प्रेक्षक जो आहे त्यांनी ही फिल्म खरं फार डोक्यावर उचलून दिली. म्हणजे मला माहिती आकडे माझे, म्हणजे आज जेव्हा आपण 130 कोटी म्हणतो त्या फिल्मनी केली थिएटरमध्येच फक्त, त्यामधला खूप मोठा वाटा हा महाराष्ट्राचा आहे. आणि डेफिनेटली फिल्म बाहेर पण चालली आहे, पण मला हे पण माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या छोट्या छोट्या बॉकेट्समधनं फिल्म सिंगल स्क्रीन्समधनं फिल्मनी बिझनेस केला आहे ना, तो इन्सेन आहे. कोकण आता गणपती पण आले, बाप्पा पण आला, त्यामुळे कोकण हे सगळं झालं. पण हे कोकणाचं प्रेम आहे तरी काय सर, किंवा तुम्हाला असं वाटलं की म्हणजे कोकण हे ब्युटिफुलच आहे, ते म्हणजे उभं राहिलं तरी ब्युटिफुल, आणि मी कोकणातला आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे, पण मग आहे तरी काय कोकण, व्हॉट यू हॅव द फिलिंग अबाउट कोकण. मला नेहमी वाटायचं की कोकण सिनेमात खूप कमी दाखवलं गेलं, आणि मला हे वाटतं की कोकणात व्हॉट कोकण कॅन ऑफर, म्हणजे व्हिज्युअल्स कोकणातलं एक, आणि फक्त व्हिज्युअल नाही कोकणातलं कल्चर, मला कोकणातली लोक आणि त्यांचं कल्चर हे मला वाटतं की आपण फार कमी बघितलेलं आहे. सो मी नारबाछावडीतनं एक वेगळं कल्चर आणि वेगळं कोकण दाखवण्याचा प्रयत्न केला, मी उन्हाळ्यामधनं पण एक वेगळं कल्चर एक वेगळं कोकण दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि मला या दोन्ही सिनेमांमधनं असं इव्हेंच्युअली जाणवलं की लोकांना माहितीच नाही कोकण काय आहे. म्हणजे एक ठराविक लोकसंख्या आहे ज्यांना कोकणाबद्दल खूप प्रेम आहे, चाकरमानी आहे, चाकरमानी आहेत बाहेरची, पण मी कोकणातली म्हणणारच नाही, पण बाहेरच्या लोकांना पण एक जे पर्यटक म्हणून जातात त्यांना माहितीये, पण दॅट इज नॉट इनफ रे. म्हणजे अख्ख्या भारतात कोकणाबद्दल किती माहिती आहे, आणि आपण केरळ म्हणतो गॉड झोन कंट्री आणि हे सगळं म्हणतो, अरे कोकण काय कमी आहे. सो मला असं वाटलं की हिंदी सिनेमात ना कोकण दिसणं गरजेचं आहे, आणि मुंजा करण्याची संधी जेव्हा आली तेव्हा मला सगळ्यात एक्सायटिंग गोष्ट ही वाटली होती की मी एका हिंदी फिल्म मध्ये कोकणाला दाखवू शकतो. सो आणि ती फिल्म थ्रू मी कोकणाला भारतातल्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत कोकण काय, कारण मला हे म्हण माहिती आहे की जेव्हा फिल्म रिलीज झाली तेव्हा खूप लोकांनी मला विचारलं की ही कुठे शूट झाली. तुम्हाला तुमचा मराठी सिनेमा हवा तरी कसा आहे, जर मी आदित्य सरपोतदारांना विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल. मला असं वाटतं की मराठी सिनेमा चांगले सिनेमे बनत नाहीत का, तर नाही, आपल्याकडे चांगले सिनेमे बनतात. हे बघ आपण असं बघितलं तर आपण आज तमिळ तेलुगू आणि मल्याळमची पण आपण कंपॅरिझन करतो, त्या इंडस्ट्रीमध्ये पण जर 100 सिनेमे बनतात तर त्याचे 4-5 चांगले असतात, बाकी 90 सिनेमे वाईट बनतात. आपल्याकडे ते 4-5 येतात म्हणून आपल्याला वाटतं की अरे ह्यांचे सगळे सिनेमे चांगले. थोडा मल्याळममध्ये मी म्हणेन की तो बॅलन्स जरा चांगल्या सिनेमांचा जास्ती आहे, पण शेवटी वर्षभरात तुझ्याकडे कमीत कमी 5-7 सिनेमे असतातच ज्यांच्यात दम असतो फिल्म चालण्याचा, आणि प्रत्येक फील्डमध्ये बरोबर. हिंदीमध्ये तर अजून वाईट परिस्थिती आहे आता सध्या, पण आपण आज मराठीचं जरी बोललो तरी वर्षभरात 5-6 सिनेमे चांगले असतात का, तर असतात. प्रॉब्लेम कुठे होतो ना, आपण फिल्म प्रमोट करत नाही, आपण फिल्म चांगली डिस्ट्रीब्यूट करत नाही, आपण लोकांपर्यंत ती फिल्म पोहोचवत नाही, आणि आपण मेहनत करत नाही आपल्या ट्रेलर्सवर, आपल्या पोस्टर्सवर, आपल्या मार्केटिंग कॅम्पेन्सवर, आपण हे करतच नाही, आणि आपण कधी शिकणार होत नाही ही गोष्ट. हे मला याचा ना फार राग येतो कधी कधी की प्रत्येक, म्हणजे गेल्या 10 वर्ष मी हेच बोलतोय की आपल्याकडे मराठीमध्ये चांगले प्रोड्युसर, चांगले निर्माते, जे क्वालिफाईड निर्माते आहेत ते इतके कमी आहेत, इतके कमी आहेत. सो म्हणून आज मला असं वाटतं की मी जेव्हा खूप सिलेक्टिव्ह काम करतो तेव्हा मला आज रितेश देशमुख सारखा एक प्रोड्युसर ज्यांची मुंबई फिल्म कंपनी आहे हा एक क्वालिफाईड माणूस वाटतो, की ज्याला माहिती आहे फिल्म प्रमोट कशी करायची. किंवा आज खूप कमी आहेत असे की ज्यांना येतं एक सिनेमा लोकांपर्यंत कसा चांगला पोहोचवायचा आहे, बरोबर यांच्यावरच ते अवलंबून आहे. मग आता असं होतं ना की आपण इंडस्ट्री म्हणून बघताना मग आपण ग्रो किती झालो तर आपण ही संख्या खाणी वाढवली चांगल्या निर्मात्यांची,
आणि आपण का मग दरवेळेस आपण असं म्हणतो की अरे फिल्म चालत नाही, कारण आपण बघतच नाही ना रे, आणि आपण का बघत नाही, कशी चालेल आपण बघत नाही, कारण आपल्यापर्यंत पोहोचतच नाही ती फिल्म. म्हणजे तू आणि मी आपण हे खरं इंडस्ट्रीचा भाग होत म्हणून आपण सोडून देऊया, पण आपण सामान्य मराठी माणसाला धरून इथे जर विचारलं की बाबा तू शेवटची मराठी फिल्म कुठली बघितलीस आणि वर्षात किती बघितल्यास, तर तुला नाही फार उत्तर चांगलं मिळणार की तो आणि मग तो का बघेल जर त्याला माहीतच नाही आहे की अशा किती सिनेमे आहेत. मुंजामधनं मी तुला खरं सांगू का, मी हे खूप शिकलो की आज गाणी भली त्या फिल्मची, आता लोक म्हणतात की फिल्म मध्ये पंजाबी तुम्ही गाणी का वापरली, ही कधी गाणी फिल्म मध्ये नव्हतीच, ती अजूनही नाही आहेत. काय झालं होतं, जेव्हा फिल्मचा ट्रेलर आला होता तेव्हा आम्हाला जाणवलं की खूप मोठ्या प्रमाणात भारतात इतर डिस्ट्रीब्युटर्सला असं वाटलं की ही मराठी फिल्म, कारण टायटल मुंजा होतं, कलाकार खूप मराठी आहे, बाकी जे आहेत हिंदी ते नवीनच आहे, म्हणजे मोना सिंग सोडली तर बाकी सगळेच मराठी कलाकार वाटतात, विषय मराठी आहे, तर असं होऊ शकतं की अरे ही मराठी फिल्म आहे. तर त्यांना काउंटर करायला माझ्या प्रोड्युसरनी ओव्हरनाईट ठरवलं की नाही आपण दोन गाणी करायची, जी गाणी प्रमोट करायची, जी गाणी हिंदी वाटू देत, कारण ही नॉर्थ टेरिटरीमध्ये साऊथ टेरिटरीमध्ये ही फिल्म हिंदी फिल्म आहे हे लोकांपर्यंत आपण पोचवायचं. त्यांनी अख्खी कॅम्पेन ओव्हरनाईट बदलली आणि ज्या पद्धतीने ती प्रमोट केली फिल्म, आज मी खरं सांगेन यश जे आहे ते प्रमोशनच आहे. म्हणजे आज मॅडॉक सारखी कंपनी आपण स्त्री टू बघितली, एक्झॅक्टली हे कुठून आकडे येत आहेत, हे आकडे असे ओव्हरनाईट येत नाहीयेत, हे आकडे येण्यामागचं त्यांचा अभ्यास, त्यांचा मार्केट स्टडी, त्यांचा कॅम्पेन मार्केटिंग प्लॅन हा मी इतक्या जवळनं बघतोय आणि मला जाणवतंय की ते किती गरजेचं आहे प्रत्येक फिल्मसाठी. सो आपण मराठीमध्ये जेव्हा कंटेंट बनवतो, जेव्हा मी आता मॅडॉकमध्ये काम करतो, तेव्हा मॅडॉकमध्ये मला का काम मिळालं, कारण मी मराठी सिनेमा केलाय म्हणून, कारण मला माहिती आहे त्यांना व्हॅल्यू माहिती आहे चांगल्या मराठी फिल्मची. आणि आज मी तुला एक मध्ये ही चर्चा पण गेली होती मध्ये, फोटो फिल्म रिलीज झाल्यानंतर मी टाकला होता, ज्यात फिल्म मेकर्स होते हिंदीतले, हिंदीत मराठी फिल्म मेकर्स ज्यांनी हिंदीत आता काम करतायत, तर ओम राऊतकडे ती पार्टी झाली ती, अज्युमिंग तुला एक्झॅक्टली हो, त्या पार्टीमध्ये आम्ही हीच चर्चा केली की मराठी कलाकार, मराठी टेक्निशियन्स, मराठी डिरेक्टर्स बद्दल मार्केटमध्ये बाहेर खूप जास्त रिस्पेक्ट आहे, खूप जास्त अपेक्षा आहे चांगलं काम करण्याच्या. आणि मग या फिल्म मेकर्सला मराठीत पण चांगलं काम का नाही करतायत, पण करतातच ना, म्हणूनच तर काम मिळतंय हिंदीमध्ये, पण सक्सेस तेवढा का बघत नाही आम्ही, कारण आम्हाला एक जी यंत्रणा हवी आहेत ना ऍज अ प्रोडक्शन कंपनी, ऍज अ डिस्ट्रीब्युशन कंपनी, ती खूप लिमिटेड आहे, खूप लिमिटेड आहे, नाही असं म्हणणार नाही मी, पण खूप लिमिटेड आहे. सो आणि तो आपण वाढवला पाहिजे, 100% वाढवला, आणि आपण हा वाढवला नाही तर मग आपण हेच बघत राहू की सिनेमे चांगले बनत आहेत पण त्याचं पुढे काही होत नाही. सो कलाकार जेव्हा पण आपण म्हणतो ना, तर आपण कुठल्या तरी कलाकाराला आपण इन्स्पायर करत असतो, आपण त्याच्यामधून इन्स्पायर होत असतो. जर तुम्हाला एक संधी दिली की या सीटवर तुम्हाला कुठल्या तरी कलाकाराला बसवायचंय आणि त्याच्यासोबत निखळ गप्पा मारून ड्रायव्हर द्यायचं, ते कलावंत कोण असेल आणि का? तर आम्ही माझ्या म्हणजे असं एक ड्राईव्ह ज्या झालेल्या आहेत, राईट, मी तुला मगाशी म्हणलं ना माझा मुंबई गोवा हा फेवरेट एक्झॅक्टली रूट आहे, राईट, तर माझ्या ड्राईव्ह मधले माझे काही रेग्युलर्स होते. बरोबर. आता मध्ये सध्या आम्ही सगळे जरा बिझी होत म्हणून भेटीगाठी कमी झाले, पण आदिनाथ कोठारे आणि सिद्धार्थ चांदेकर अशी एक एक टोळी जमली होती, जे आम्ही मुंबई गोवा ड्राईव्ह केली, त्याच माझ्या निळ्या I-20 मध्ये, आणि खूप आम्ही फिरायचो, आम्ही अजूनही कधी कधी भेटतो तेव्हा कुठेतरी चल मुंबईमध्ये आपण भेटल्यावर आपण कोलाब्याला जाऊया, मग हे तिघं आम्ही गाडीत बसून मग ड्राईव्ह करतो. तर आता ते कमी झाले, पण हे दोघं होते. क्षितिज पटवर्धन आम्ही मुंबई पुणे अपडाऊन बऱ्याच वेळा केलेला आहे, तर गप्पा मारताना ना या लोकांबरोबर अरे खूप मजा येते, म्हणजे मला समाव फील दॅट इंडस्ट्रीमधले असे काही मित्र जे माझे आहेत ना, ज्यांच्या बरोबर मी वेळ चांगला घालवू शकतो, अमय आहे, ललित आहे, अशी काही ठराविक लोक आहेत ज्यांच्या बरोबर वैधई आहे, सई सोनाली असे काही लोक आहेत जी अजूनही आहेत, सिद्ध्या पण, आता सिद्ध्या स्वतः गाडी चालवतो, सिद्ध्याचा चांदेकर आणि सिद्ध्या जाधव, तर हे दोन सिद्ध्या ज्या माझ्या आयुष्यात आहेत ना, ह्या दोन सिद्ध्यांबरोबर तसा प्रवास गाडीतनं फार केला नाहीये, पण वेळ खूप घालवलाय आउटसाईड वर्क मी म्हणेन, तर अशी ड्राईव्ह करायची संधी आली तर ह्या लोकांबरोबर कोणीही, म्हणजे मला कोणालाही जर घेऊन ज्यांच्यासोबत तुम्ही अजूनपर्यंत ड्राईव्ह केलं नाहीये, विच यू होप टू डू समडे ऑर द अदर. तुला सांगू का, अशी व्यक्ती ज्या व्यक्तीबद्दल मला माहिती होतं की त्या व्यक्तीच्या गाडीत माझ्या वडिलांनी प्रवास केलाय पण मी केला नाही, हे महेश वांजरेकर आहेत. महेश सरच बदल, आता ते आय डोंट नो ते कितपत कसे चालवतात, पण मला त्यांच्याबद्दल चांगलंच माहिती आहे की ते जो काही स्पीड घेऊन तो माणूस गाडी चालवतो आणि त्यांचा कंट्रोल ओव्हर ड्रायव्हिंग हा जरा नेक्स्ट लेवल आहे. सो मला फार आवडलं असतं की त्यांच्या गाडीत बसून तो अनुभवायला, पण आय डोंट नो नाव आता ती वेळेल का, पण
असे बाकी मग अंकुश पण आहे, अंकुशच्या बरोबर पण मी क्लासमेटच्या प्रमोशनच्या वेळेस ना फिरलो. इनफॅक्ट अंकुश आणि मी आम्ही उलढालच्या वेळेस आम्ही एक अशी ट्रिप काढली होती की आम्ही थिएटर व्हिजिटला गेलो होतो गाडीतनं. सो तो प्रवास पण तेव्हा मी आणि अंकुश दोघांनीच बऱ्यापैकी केला होता. मी कोल्हापूर आणि तो सगळा भाग फिरून आलो होतो. वाव. सो येस बट सर थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी टाइम. आणि खऱ्या अर्थानं मी जसं तुम्हाला म्हटलं की यू आर अन इन्स्पिरेशन, का कारण तुम्ही पुन्हा पुन्हा काम सुरू करता आणि ते सुरुवात झालेलं काम तुम्ही छान शेवटापर्यंत पोहोचवता. हे तुमच्या आयुष्यातलं असंच छान सुवर्णपणे राहो एवढीच अपेक्षा. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू श्रेयस. थँक्यू. थँक्यू.